आणि आता बातमी आहे जळगावमधून. जळगाव जिल्हा हा केळी पिकासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मागील वर्षी पाऊस कमी असल्यानं आणि उन्हाळा तीव्र झाल्यानं केळीची लागवड कमी प्रमाणात झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून यंदा केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे ऐन श्रावण महिन्यात केळीचा तुटवडा निर्माण झाला, ज्यामुळे केळी महाग झाली आहेत. किरकोळ बाजारात केळी 50 ते 60 रुपये डझन विकली जात आहेत, तर घाऊक बाजारात केळीचे दर 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर संपूर्ण देशभरामध्ये केळीसाठी जळगाव जिल्हा अग्रेसर आहे. मात्र सध्या या जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या दरानं उच्चांक गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या पाठीमागील कारणांचा जर विचार केला तर मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झालेला होता, तर उन्हाची तीव्रता अतिशय जास्त पाहायला मिळालेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून केळी बागांचं मोठं नुकसान झालं. केळी लागवड होऊ शकली नाही आणि यंदा मात्र केळीच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ऐन श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच केळीचा मोठा तुटवडा बाजारामध्ये बघायला मिळतोय. मागणी वाढलेली आहे आणि त्याचमुळे खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर हे उच्चांकी पातळीवरती आहेत. एरवी 25 ते 30 रुपये डझन असलेली केळी आज मात्र 40 ते 60 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे आणि आगामी काळातही ही केळीचे दर वाढतील असा अंदाज केळी विक्रेत्यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.